मोठी बातमी समोर आलेली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंची बैठक बोलवलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे. सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यपालांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे आदेश दिले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सर्व कुलगुरूंची बैठक पार पडतीये. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी. अक्षय, अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत अनेक संभ्रम हे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले होते, आता त्यावर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय सांगाल? काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी UGCला पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं होतं की अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यामध्ये अनेक अडचणी येतील, यावर मार्ग काढायचं असेल तर परीक्षा होऊ नये अशी एक इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. यावर अनेक शिक्षणतज्ञ आणि अर्थात राज्यपालांनी सुद्धा विरोध दर्शवला होता, कारण कोणतीही परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणं हे चुकीचे ठरेल असं मत त्यांचं होतं. याच पार्श्वभूमीवर आजची ही अतिशय महत्त्वाची बैठक ठरेल, कारण आज निर्णय घेण्याची शक्यता त्यामध्ये जास्त आहे. अनेक सर्वच राज्यभरातल्या कुलगुरूंची बैठक उदय सामंत यांनी बनवली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होईल. यामध्ये कशा पद्धतीने जर परीक्षा घ्यायची असेल तर कशा पद्धतीची घेतली जाईल, ऑनलाईन हा एक त्यातला पर्याय असू शकतो का. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर परीक्षा घेणं शक्य नसेल तर मात्र इतर पर्याय काय आहेत, या सर्व विषयावर चर्चा त्यामध्ये त्यानंतरच अनेक महत्त्वाचा निर्णय होईल. अर्थात तू ज्याप्रमाणे म्हणाली त्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या पालकांमध्ये संभ्रम आहे. कदाचित आज हा संभ्रम संपूर्णपणे दूर होण्याची शक्यता आहे. नक्कीच अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उदय सामंत यांनी राज्यातील सर्वच कुलगुरूंची बैठक बोलवलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडणार आहे आणि सर्व कुलगुरूंशी चर्चा करून महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.